नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका स्वामी भक्ताने सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थ महाराजांना विचारले स्वामी मी तुमची भक्तिभावाने पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही लुबाळत नाही तरीही लोक मला का टाळतात मला का फसवतात मला का लुबाडतात तुम्ही का यावेळी मला मदत करत नाही त्यावर स्वामी महाराजांनी उत्तर दिले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नकोस तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागत असते वरवर ते सुखी दिसत असले तरी आतून त्यांनी जे कृत्य के केलेले आहे त्यांची फेळ त्यांना लगेचच परत मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नकोस प्रामाणिक राहा भक्ती कर कुणाचं वाईट चितू नको कोण काय करते याकडे लक्ष देऊ नको कोणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार केला कितीही तुला टाळले कितीही तुला फसवले कितीही तुला लुबाडले तू तु घाबरू नकोस कारण माझे सगळ्यांवर लक्ष आहे ज्यांनी वाईट केलं त्यांना वाईट फळं मिळतील ज्यांनी चांगले केले त्यांना चांगले फळं मिळतील भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तर मित्रांनो तुम्हालाही असे प्रश्न पळत असतील की तुम्हीही मनोभावाने श्रद्धेने स्वामींची सेवा करतात पण तरी लोक तुम्हाला फसवतात दुभारतात आणि स्वामी यावेळी आपल्याला मदत करत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद